नमस्कार, पायथन प्रोग्रामिंग लेक्चर 3 मध्ये आपलं स्वागत आहे. मी डॉक्टर निनाद दिलीप मेहंदे. लेक्चर आपण चालू करूया एक्सपोनेन्शियल म्हणजेच पॉवर 2 to the power 5. म्हणजे इथे आपण बघू शकतो की 32 इज 2 स्टार दिलेले. जनरली स्टार हा मल्टिप्लिकेशन साठी वापरला जातो, पण 2 स्टार दिल्यावरती पॉवर होते. आणि रूट काढायचं असेल तर 9 2 स्टार आणि मग ब्रॅकेट मध्ये हाफ लिहिलंय, म्हणजे ब्रॅकेट आधी सॉल्व होईल म्हणजे 0.5 आणि दॅट मीन्स रूट. आणि रूटचं उत्तर बघा 3 जागी 3.0, म्हणजे इट्स काइंड ऑफ रूट. आणि इथे 9 स्क्वेअर रूट -3 पण असू शकतं, तर ते कन्सिडर होत नाही पायथन मध्ये. सो अशा प्रकारे एक्सपोनेन्शियल ऑपरेशन कॅरी आउट केलं जातं. नुसतं डिव्हिजन ऑपरेशन आतापर्यंत बघितलेलं आहे, पण जर का कोशंट आणि रिमाइंडर काढायचं असेल तर बेसिकली आपल्याला 2 फॉरवर्ड स्लॅश द्याव्या लागतात, म्हणजे 20 2 फॉरवर्ड स्लॅश 6 जसं इथे एक्झाम्पल मध्ये दिलेलं आहे, त्याचं उत्तर येतं 3, कारण 6 3 18. आणि मग रिमाइंडर काढायचा असेल तर परसेंटेज, किंवा मग 20% 6 उत्तर 2 येईल, कारण 18 आणि 20 यातला डिफरन्स 2 आहे. सो मॉड्युलो ऑपरेटर किंवा परसेंटेज साइन ही वापरली जाते. आणि हे इंटीजर एज वेल एज फ्लोटिंग पॉइंट नंबर बोथ वर काम करतं. जसं 1.25% 0.5, म्हणजे 0.5 × 1 आणि मग 0.25, म्हणून 0.25 हे उत्तर येतं. एरर्स, एरर हे आपल्या प्रोग्रामचे इंटिग्रल पार्ट आहेत. प्रोग्रामिंग करता म्हणजे एरर तर येणारच. पहिल्या प्रकारचा एरर आपण बघणार आहोत डिवाइड बाय 0 एरर, म्हणजे तुमचा डिनॉमिनेटर जो असतो तो 0 होतो. आणि मग अशा केसमध्ये गणितात पण उत्तर नाही आहे, तर या केसमध्ये आपल्याला एरर थ्रो होतो. आणि जनरली पायथनमध्ये लास्ट लाईन ऑफ एरर बघायची असते, ती एररचा टाईप सांगते. इथे तुम्हाला दिसतंय 0 division, आणि हा मेसेज केअरफुली वाचला आता आपण प्रोग्राम फिक्स करू शकतो. ॲज आय मेन्शन की आपल्याला डिफरंट डेटा टाईप स्टडी करायचे आहेत. पहिला टाईप आपण घेऊया फ्लोट. फ्लोट पायथनमध्ये अशासाठी वापरले जातात की 0.5 किंवा -12.12 3 वगैरे. सो दे कॅन बी डायरेक्टली एंटर्ड विथ अ डेसिमल पॉइंट किंवा मग ऑपरेशन सच एज डिव्हिजन ऑन इंटीजर. आणि एक्स्ट्रा झिरो जे असतात ॲट द एंड दे आर जनरली इग्नोर्ड. म्हणजे इथे बघा 3/4 बोथ इंटीजर्स आहेत, पण डिव्हिजन ऑपरेशन कॅरी झाल्यामुळे 0.75 उत्तर आलं. नंतर मग 9.87650000 ते ट्रंकेट झाले, शेवटचे 0 त्यांनी काढून टाकले. आणि 1/3 सारखे वगैरे आपण कागदावरही पूर्ण लिहित नाही, 0.33333 रिकरिंग जे डिजिट असतात. तसंच कम्प्युटर पण नेहमी फ्लोट्स परफेक्टली स्टोअर करत नाही, त्यात काहीतरी एरर असते. ते मे डिपेंड करते की कम्प्युटरची मेमरी किती आहे, त्याची प्रोसेसिंग पॉवर किती आहे, बस किती आहे, बऱ्याच गोष्टी असतात. पण लक्षात ठेवा, त्याच्यामुळे एरर इंट्रोड्यूस होऊ शकतो. या स्लाइड मध्ये आपण बघूया की फ्लोट प्रोड्यूस कसे केले जातात. पहिलं तर मी दाखवलं डिवाइड टू इंटीजर्स दॅट विल प्रोड्यूस अ फ्लोट. आणि फ्लोट्स आर ऑल्सो प्रोड्यूस्ड विथ टू फ्लोट्स किंवा फ्लोट आणि इंटीजर वर ऑपरेशन. जसं इथे 4 + 1.65 मी ऍड केलंय, तर त्याचं उत्तर फ्लोट आलं. आणि 6 विच इज अ इंटीजर इंटू 7.0 विच इज अ फ्लोट, त्याचं उत्तर पण फ्लोट आलं. सो फ्लोट कॅन बी ऍडेड आणि पायथन सायलेंटली कन्वर्ट्स इंटीजर इन टू फ्लोट्स अँड देन ऑपरेट्स. पण हे इम्प्लिसिटली जे कन्वर्जन होतं ते जनरली रूलबुक प्रमाणे पायथनच्या वापरत नाहीत. यूज मॅन्युअली कन्वर्ट केलेलं कधी चांगलं. डेटा कन्वर्जन आपण नंतर बघूयाच. नेक्स्ट डेटा टाईप आहे स्ट्रिंग. तर बेसिकली पायथनला जेव्हा स्ट्रिंग ऑपरेट करायची असते तेव्हा त्याला सिंगल किंवा डबल कोट्समध्ये ठेवलं जातं. काही प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये सिंगल कोट्स, काही मध्ये डबल असतं. पायथनला कुठलंही चालतं. अँड जनरली म्हणजे जेव्हा कन्सोलमध्ये लिहितात तेव्हा सिंगल कोट्स प्रिफर्ड आहे. आणि मध्ये जर का डिलिमिटर म्हणजे कसं स्पेसेस कॉमा वगैरे जे असतात ते वापरले तरी चालतं, त्यांनी काही फरक पडत नाही. आता इथे मी लिहिलंय निनाद सर टीचिंग इज फन, आणि ते जेव्हा स्टोअर होईल तेव्हा आपल्याला आउटपुटला निनाद सर स्टिचिंग इज फन डबल कोट्स मधलं सिंगल कोट्स मध्ये कन्वर्ट झालं. आणि ऑलवेज लुक ब्राईट साइड ऑफ द लाईफ वगैरे असा सुविचार लिहिला आहे. आणि
ते पण व्यवस्थित सिंगल कोट्स मध्ये तसंच्या तसं रिप्लेस आहे. इथे बघा, निनाद सर्स ऍपॉस्ट्रॉफी एस नाही लावलाय, त्याचं कारण मी पुढच्या स्लाइड वर तुम्हाला सांगतो. सो आपल्याला सगळे जे कॅरेक्टर आहेत ते डायरेक्टली डिस्प्ले करता येत नाही. जसं तुम्ही डबल कोट्स मध्ये जर का डबल कोट टाकायला गेला तर पहिलं डबल कोट टर्मिनेट होऊन जातो, आणि यासाठी आपल्याला स्लॅश बॅक स्लॅश वापरावं लागतं बिफोर प्लेसिंग दॅट. आणि इथे तुम्ही बघू शकता की निनाद सर्स आणि तो ऍपॉस्ट्रॉफी एस देण्यासाठी मी एक बॅक स्लॅश लावली, जो की एक एस्केप सिम्बॉल सारखा काम करतो आणि ते बरोबर प्रोड्यूस होतं विदाउट टेकिंग इट ॲज अ एंड पॉइंट. म्हणजे पहिला निनादच्या एन स्टार्टिंग पॉइंट आणि सर्सचा तो एंड पॉइंट न घेता त्या बॅक स्लॅशमुळे फन नंतरचा जो सिंगल कॉट आहे त्याला आपण एंड पॉइंट कन्सिडर करतो. आणि इथे तुम्ही बघू शकता की विदाउट प्रिंट जर का तुम्ही लिहिलं कन्सोलमध्ये तर ते ॲपॉस्ट्रॉफी तसेच डिस्प्ले होतात, पण जेव्हा प्रिंटमध्ये लिहिता तेव्हा ते जातात आणि प्रिंटच्या आत जे काय असते स्ट्रिंग तेवढी फक्त प्रिंट होते. आणि अजून एक बघू शकता की तुम्ही डबल कोट्समध्ये जर का सिंगल कोट्स दिलं तर ते चालतं, आणि सिमिलरली सिंगल कोट्समध्ये डबल कोट दिलं तर चालतं, पण डबलमध्ये जर का डबल कोट्स प्रिंट करायचं असेल तर बॅक स्लॅश मस्ट आहे. मगाशी आपण जसं बघितलं की सिंगल कोट्स आणि डबल कोट्ससाठी ब्लॅक स्लॅश जसा महत्वाचा आहे, तसेच काही स्पेशल कॅरेक्टर जसं न्यू लाईन हवा असेल तर बॅक स्लॅश एन लिहितात, आणि बॅक स्लॅश बऱ्याचशा युनिकोड आर्बिटरी कॅरेक्टर्सना वगैरे वापरलं जातं जे रिलायबली प्रिंट होऊ नाही शकत, जसे की सिम्बॉल झाले स्पेशल सिम्बॉल्स वगैरे वगैरे. आणि स्ट्रिंग सारखाच अजून एक पायथनमध्ये टाईप असतो डॉक स्ट्रिंग, विच इज जनरली यूज फॉर ब्लॉक कमेंटिंग, अँड बेसिकली इट इज ऍक्च्युली अ सब टाईप ऑफ स्ट्रिंग असं तुम्ही म्हणू शकता. पायथन न्यू लाईन क्रिएट करायची अजून एक पद्धत देतो, म्हणजे स्लॅश एन तुम्हाला दर वेळेला लिहायचं नसेल तर 3 वेळा डबल कोट्सनी सुरुवात करायची आणि दर वेळेला एंटर जो आहे तो आपोआप बॅक स्लॅश एन मध्ये कन्वर्ट होतो. इथे तुम्ही एक्झाम्पल बघू शकता, कस्टमर म्हणतो गुड मॉर्निंग आणि त्याच्यानंतर एंटर मारून ओनर म्हणतो गुड मॉर्निंग सर, वेलकम टू द नॅशनल चीज इन एम्पोरियम वगैरे. आणि जेव्हा ते ऍक्च्युअली स्टोअर होतं तेव्हा कस्टमर, आता इथे प्रिंट केलेलं नाही म्हणून सिंगल कोट्स आले, आणि स्लॅश एन हे जेव्हा प्रिंटमध्ये जाल तेव्हा नेक्स्ट लाईनवर आपोआप प्रिंट होईल, आणि स्लॅश एन हे ऑटोमॅटिकली टाकण्यात आलेलं आहे हे बिकॉज ऑफ दिस ट्रिपल कोट स्टार्ट आणि एंड. नेक्स्ट ऑपरेशन आहे स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन. बेसिकली इथे काय होतं, जसं फ्लोट आणि बाकी इंटीजर ऍड होतात तसेच पायथन स्ट्रिंग पण ऍड करू शकतो. ऍड करतो म्हणजे काय, एकमेकांना जोडून टाकतो. आणि तुम्ही कसे लिहिले, जसं इथे सिंगल कोट्समध्ये मेहंदय लिहिलंय आणि डबल कोट्समध्ये निनाद लिहिलंय, त्याला त्याने जोडून टाकलं. आणि मॅटलॅब काही इंटेलिजंट नाही आहे, तुम्ही तोपर्यंत त्याला स्पेस द्या असं स्पेसिफिकली सांगत नाही तोपर्यंत तो काय स्पेस स्वतःहून इन्सर्ट करत नाही, म्हणून त्यांनी निनाद मेहंदय एकत्र जोडून टाकलं. पण सेकंड केसमध्ये बघा, प्रिंट परत मी म्हटलंय त्यामुळे सुरुवातीचा आणि शेवटचा सिंगल कोटचा सिम्बॉल आला नाही, आणि निनाद डबल कोट्समध्ये होता, नंतर मग एक स्पेस मी ॅड केली आहे डबल कोटच्या मध्ये, आणि मग 3 गोष्टी स्ट्रिंग कॉन्कॅटिनेट केल्यात म्हणजे एकमेकांना जोडल्यात. वर्ड चांगला आहे कॉन्कॅटिनेट, बेसिकली बेरीज होतीये, सिम्बॉल एकदम सोपा आहे आणि थिअरॉटिकल वर्ड एकदम कॉन्कॅटिनेट वगैरे असा जोडून, आणि मग इथे नाव व्यवस्थित प्रिंट झालेलं आहे निनाद स्पेस मेहंदय. कॉन्कॅटिनेशनची अजून एक गंमत म्हणजे तुम्ही जर का 2+2 असं स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये लावलेत तर ते 2+2 एकत्र करतं, पण ते स्ट्रिंग म्हणूनच कॉन्कॅटिनेट करतं. जरी 2 हा इंटीजर असला तरी तो त्याला स्ट्रिंग मध्ये घेतो कारण तो डबल कोट्सच्या आत आहे. आणि इंटीजर 1+ सिंगल कोट्स मधले 2+ पुन्हा इंटीजर 3+ सिंगल कोट मधला 4 असं तो ऍडिशन करत नाही, म्हणजे इंटीजर आणि स्ट्रिंग तो ऍड करत नाही. बेसिकली सिंगल कोट्स मध्ये गेलं की आत तुम्ही इंटीजर लिहा काही टेक्स्ट लिहा सगळं त्याच्यासाठी स्ट्रिंग फॉर्मॅट मध्येच असतं. जनरली स्ट्रिंग ऍड करता येत नसल्या इंटीजर बरोबर पण मल्टिप्लाय करता येतात. मल्टिप्लिकेशन म्हणजे काय, तर सेम स्ट्रिंग रिपीट होते, जसं या केसमध्ये आपण बघू शकता स्पॅम स्पॅम स्पॅम. सिमिलरली ऑर्डर इन विच यू मल्टिप्लाय डझंट मॅटर, पण जनरली स्ट्रिंग पहिले ठेवावी, जसं हे 4×2 ते पण 2×2×2 रिपीट झालं. पण जर का स्ट्रिंगला स्ट्रिंग इंटीजरनी मल्टिप्लाय केलं तर ते ऑपरेट होत नाही.
सिमिलरली स्ट्रिंगला का फ्लोट नहीं मल्टिप्लाय केला, म्हणजे जरी तो फ्लोट 7.0 सारखा होल नंबर असेल तरी सुद्धा इट डझंट वर्क, कारण तो फ्लोट टाइप आहे. आता आपण पायथनचे इनपुट आणि आउटपुटचे प्रकार बघूया. इनपुटसाठी डायरेक्ट कमांड आहे इनपुट, आणि मग तुम्ही आउटपुटसाठी कमांड ऑलरेडी बघितली आहे प्रिंट. सो प्रिंट 1+1 जे आपलं आहे तिथे ऑपरेशन करून तो डायरेक्ट आन्सरच देतो, जसं इथे या केसमध्ये 2, किंवा मग प्रिंटच्या मध्ये स्लॅश एन असेल तर तो डायरेक्ट नेक्स्ट लाईन वर प्रिंट करून देतो हॅलो निदान. आणि इथे एक तुम्हाला क्विज टाईप आहे की प्रिंटच्या आत जर का प्रिंट आणि या पद्धतीने लिहिलं असेल तर त्याचं आउटपुट काय असेल, विचार करा किंवा रन करून बघा काय होतं. आता इनपुटसाठी जी कमांड आहे इनपुट, ती बेसिकली तुम्ही काही एंटर केला तर त्याला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करते आणि ॲज अ इनपुट तुम्हाला वापरता येते. सो इथे आपल्या केसमध्ये एस इक्वल टू इनपुट, आणि मग तुम्हाला जे काही युजरला डिस्प्ले करायचं असेल एंटर समथिंग प्लीज, आणि मग तो लेट से बोल्ड लेटर मध्ये निनास लेक्चर एंटर करेल, आणि देन यू कॅन जस्ट प्रिंट आउट एस. एस नुसतं एंटर दाबलं तरी तो दाखवतो व्हॅल्यू, आणि प्रिंट एस लिहिलं तर ते पुढचे मागचे डबल कोट्स जातात. प्रिंट आणि इनपुट फंक्शन हे कन्सोल मध्ये एवढे फायद्याचे नाही आहेत, पण दे आर व्हेरी युजफुल विथ द ऍक्च्युअल प्रोग्राम्स. थँक यू व्हेरी मच. अजून एक लेक्चर तुम्ही कम्प्लीट करू शकलात, आणि या लेक्चरमध्ये ऑडिओ बरोबर बॅकग्राऊंड म्युझिक मी टाकलेलं नाही, कारण माझ्या आता आता लेक्चर 3 चालू झालंय. जे कोणी कोर्स कंटिन्यू करतायत ते सिरियसली या कोर्सला कंप्लीट करायच्या दृष्टीने बघतायत, आणि त्यामुळे आता त्यांना जास्त फरक पडत नाही की बॅकग्राऊंडला म्युझिक वाजतंय की नाही किंवा झोप येते की नाही. दे कॅन पॉज रिप्ले द व्हिडिओ, आणि त्यामुळे आणि शिवाय ते जो म्युझिक होतं ते टाकण्यात खूप एफर्ट्स लागत होते. आय विल फिगर आउट सम बेटर वे, पण या लेक्चरसाठी तरी काही म्युझिक मी बॅकग्राऊंडला ऍड केलेलं नाही आहे. आणि तुमचे काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला जरूर मेल करा, ईमेल ॲड्रेस दिलेला आहे स्लाइडवर. थँक्यू.